नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी साहित्यिक व त्यांची नावे हा जो टॉपिक आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे कारण की एक्झाममध्ये आपल्याला याच्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो तर त्याच्यामुळे हा जो, जो टॉपिक आहे तुम्ही व्यवस्थित करा साहित्यिक आणि कवी ठीक आहे हे जे आहेत तर तुम्हाला लक्षातच असायला हवी त्याचबरोबर त्यांची जी कविता आहे ठीक आहे त्यांची जी पुस्तके आहेत ते सुद्धा लक्षात असायला हवेत आणि त्यांचं नाव खूप महत्त्वाचं आहे यांच्यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातात वन लायनर फॉर्मॅटमध्ये त्याचबरोबर मल्टी लायनर आणि जोड्या लावा ठीक आहे जोड्या लावामध्ये जास्तीत जास्त विचारलं जातं त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा या व्हिडिओची जी पी डी एफ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा जर तुम्हाला पॉसिबल झालं तर प्रिंट आऊट काढा आणि रिवाईज करत राहा ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसतं त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा नक्की क नक्की करा कारण की काय होणार त्यामुळे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी साहित्यिक व त्यांची टोपन नावे ठीक आहे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि लक्षात ठेवा तर पल पहिले साहित्यिक म्हणजेच लेखक कोण आहे तर बघा त्यांचं नाव आहे मालती बेडेकर ठीक आहे खरे सुद्धा यांना म्हटलं जातं आणि मालती बेडेकर यांचं टोपन नाव काय आहे तर यांना विभावरी शिरू कसं म्हटलं जातं ठीक आहे लक्ष दुसऱ्या महत्वाचं आहे नंतरचे साहित्यिक बघा तर ते आहे रामचंद्र विनायक टिकेकर रामचंद्र विनायक टिकेकर तर यांचं टोपण नाव काय तर धनुर्धारी बघा धनुर्धारी हे जे टोपण नाव आहे ते रामचंद्र विनायक टिकेकर यांचं आहे नंतरचे साहित्यिक बघा जयवंत दळवी बघा जयवंत दळवी तर जयवंत दळवी यांचं टोपण नाव काय आहे तर ठणठण पाळ ठणठण पाळ हे जे आहे टोपण नाव कोणाचं आहे तर त्यांचं नाव आहे जयवंत दळवी मला ना पॉसिबल नाही झालं की यांचे साहित्यसुद्धा इथे या व्हिडिओमध्ये सांगण्याचं सा। तर मी नक्की नक्की दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आणि यांचं रिअल नाव टोपन नाव आणि त्यांचं साहित्य हे सुद्धा व्हिडिओ मी करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल नक्की पोहोचेल ठीक आहे नंतर बघा चौथ्या क्रमांकाचे साहित्यिक तर शंकर काशीनाथ गर्ग शंकर काशीनाथ गर्ग तर यांचं टोपन नाव काय तर दिवाकर यांना दिवाकर असं म्हटलं आता कोणाला तर शंकर काशीनाथ गर्ग यांना लक्षातच द्या नंतर जे साहित्यिक बघा तर त्यांचं नाव आहे श्रीपाद रामचंद्र टिकेकर श्रीपाद रामचंद्र टिकेकर तर यांचं टोपण नाव काय तर मुसाफिर यांना म्हटलं होतं आणि मुसाफिर हे जे टोपण नाव आहे हे श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांचं आहे ठीक आहे नंतर बघा श्रीधर व्यंकटेश केतकर श्रीधर व्यंकटेश केतकर तर हे जे आहे तर यांचं टोपण नाव काय आहे तर ज्ञानकोशकार ज्ञानकोशकार हे जे टोपन नाव आहे हे श्रीधर व्यंकटेश केतकर यांचं आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे सा नंतरचे साहित्यिक बघा किंवा लेखक बघा तर त्यांचं नाव आहे अशोक चंदनमल जैन अशोक चंदनमल जैन तर यांचं टोपन नाव काय आहे तर कलंदर कलंदर हे जे टोपन नाव आहे हे अशोक चंदनमल जैन यांचं आहे ठीक आहे थोडं फास्ट होत असेल पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा पॉसिबल झालं तर नक्की तुम्ही प्रिंट आऊट करून तुमच्याजवळ ठेवा ठीक आहे नंतर बघा आठव्या क्रमांकाचा तर बघा गोविंद सखाराम देसाई गोविंद सखाराम देसाई तर यांचं टोपण नाव काय आहे तर ते आहे रियासतकार बघा रियासतकार हे जे आहे गोविंद सखाराम देसाई यांचं टोपण नाव आहे ठीक आहे नंतरचं नव नव्या क्रमांकाचं साहित्यिक बघा तर ते आहे अरुण चिंतामण टिकेकर अरुण चिंतामण टिकेकर तर यांचं टोपण नाव काय आहे दस्तूरखुद त्याचबरोबर टिचकी बहादर बघा दस्तूरखुद आणि टिचकी बहादर यांचं टोपण नाव आहे कोणाचं तर अरुण चिंतामण टिकेकर यांचं ठीक आहे लक्षात असू द्या नंतर बघा श्रीधर व्यंकटेश केतकर श्रीधर व्यंकटेश केतकर तर यांचं टोपण नाव काय आहे तर गोविंद पोत्र बघा गोविंद पोत्र हे जे आहे पोत्र हे जे आहे श्रीधर व्यंकटेश केतकर यांचं टोपण नाव आहे नंतर बघा नंतरचे साहित्यिक तर ते आहेत आनंदीबाई कर्वे तर आनंदीबाई कर्वे यांचं टोपण नाव काय आहे तर बाया कर्वे बाया कर्वे हे जे आहेत आनंदीबाई कर्वेचं टोपण नाव आहे ठीक आहे लक्ष लक्षातच द्या महत्त्वाचं आहे नंतर बघा साहित्यिक न र फाटक बघा न र फाटक तर न र फाटक यांचं टोपण नाव काय आहे तर अंतर्भेदी आणि फरिश्ता बघा अंतर्भेदी आणि फरिश्ता हे जे आहे न र फाटक यांचं टोपण नाव आहे नंतरचे साहित्यिक बघा तर त्यांचं नाव आहे रामचंद्र चितळकर रामचंद्र चित्रकार बघा तुम्हाला वाटत असेल वा, की आपल्याला जे आपण जे ओळखतो इथे नाव नाही आहेत पण बघा हे जे आहे साहित्यिकांचे नाव आहे कवीचे नाही लेखकाचे नाव आहेत ठीक आहे लक्षात ठेवा साहित्यिकांचे नाव आहे कवीचे नाही त्याच्यावरसुद्धा मी नक्की व्हिडिओ घेऊन येणार आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा नंतर बघा रामचंद्र चितळकर तर त्यांचं टोपन नाव काय तर सी रामचंद्र सी रामचंद्र नंतरचे साहित्यिक बघा तर त्यांचं नाव काय तर ते आहेत अच्युत बळवंत कोल्हटकर बघा अच्युत बळवंत कोल्हटकर तर यांचं टोपण नाव काय तर संदेशकार संदेशकार हे जे टोपण नाव आहे ते अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं आहे नंतरचे साहित्यिक बघा तर, तर ते आहे गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख तर गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय तर लोकहितवादी त्याचबरोबर एक ब्राह्मण लोकहितवादी एक ब्राह्मण हे जे आहे टोपण नाव गोपाळ हरी देशमुख यांचे आहेत नंतर बघा भास्करराव बळवंत भोपटकर बघा भा भास्करराव बळवंत भोपटकर तर यांचं टोपण नाव काय ते भालाकार भालाकार हे जे टोपण नाव आहे कोणाचं आहे तर त्यांचं नाव आहे भास्करराव बळवंत भोपटकर ठीक आहे नंतरचे साहित्यिक बघा तर ते आहे नरसिंह चिंतामन केळकर नरसिंह चिंतामन केळकर तर यांचं टोपण नाव काय आहे तर अनामिक आणि आत्मानंद अनामिक आणि आत्मानंद हे जे टोपण नाव आहे ते आहेत नरसिंह चिंतामण केळकर यांचं नंतर बघा राम गणेश गळकरी तर बघा राम गणेश गळकरी तर यांचं टोपण नाव काय तर बाळकराम बघा बाळकराम बाळकराम हे जे टोपण नाव आहे ते आहे राम गणेश गडकरी यांचं ठीक आहे बाळकराम नंतरचे साहित्यिक बघा तर ते आहे पांडुरंग सदाशिव साने तर यांचं टोपण नाव काय आहे तर साने गुरुजी बघा साने गुरुजी तर यांचं पूर्ण नाव काय आहे तर पांडुरंग सदाशिव साने तर अशा प्रकारे जर आहे ते साहित्यिक आणि त्यांचे आपण टोपेन नाव वी या व्हिडिओमध्ये मध्ये आहे व्यवस्थित तुम्ही बघा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे त्याचबरोबर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे कवी आहेत ना तर सुद्धा त्यांचे टोपन नाव आणि जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांचं पूर्ण नाव आणि टोपन नाव ते सुद्धा मी घेऊन येणार आहे त्याचबरोबर त्यांचे साहित्य म्हणजेच कवितेची पुस्तकेची जी, पुस्तक जी नावं आहेत तेसुद्धा मी घेऊन येण्याचा प्रयत्न करे तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा तर तो व्हिडिओचे त्या व्हिडिओचे जे, जे, जे नोटिफिकेशन आहे ते मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू